बघा, गेल्या वर्षी पण दहीहंडी होती आणि त्यावेळेला ती साजरी केली नव्हती. गेल्या वेळेची परिस्थिती आणि यावेळेची परिस्थिती याच्यामध्ये खूप फरक आहे. मला असं मी मागे म्हटलं होतं की त्या पी साईनाथांचं एक पुस्तक आहे, त्याचं शीर्षक होतं दुष्काळ आवडे सर्वांना. तसं सध्या लॉकडाऊन आवडे सरकारला असं झालंय. आणि याच्यामध्ये हजारो कोटीची कामं वाजवली जात आहेत ज्याच्या विरोधात कोणी काही बोलायचं नाही. मग मोर्चे नाहीत, मग त्याच्यामध्ये सभा नाहीत, काही नाही, हे कुठच्याच गोष्टी होऊ नयेत याच्यासाठी वारंवार ही दुसरी लाट, तिसरी लाट, चौथी लाट हे सगळे प्रकरण आणली जात आहेत मुद्दामून. आणि सर्व गोष्टी चालूच आहेत की म्हणजे आता जे नारायण राणेंच्या विरोधात जे झालं, यांच्या हाणामाऱ्या सुरू आहेत, बाकीचे सगळ्यांचे मेळावे सुरू आहेत. परवा दिवशी मला कळलं, कालच कळलं मला, त्या भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला, ह्यांच्यासाठी मंदिरं उघडी आहेत, बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. यांनी सभा घ्यायच्या, मेळावे घ्यायचे, वाटेल्या गोष्टी करायच्या, आम्ही दहीहंडी साजरी नाही करायची. कुठूनही गर्दी कमी झालेली तुम्हाला दिसते का? सर्व मैदानांवरती फुटबॉल सुरू आहे, क्रिकेट सुरू आहे, सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पूर्वीच्या महापौर बंगल्यावर का प्रश्नाचा आहे ना की सरकार कशासाठी आहे. मग सरकारने या यंत्रणेवरती काय म्हणतो त्याला, बंधनं आणली पाहिजेत की ह्या असल्या गोष्टी करू नका म्हणून. आणि असल्या ज्या गोष्टी होत असतील, हे काय इथे होत आहे अशाला भाग आहे का रे? हे काय फक्त मुंबईत होत? इतक्या वर्षात मी बघितलं नाही कोणाची हिंमत झाली की बोटा छाटायची, अधिकाऱ्याची बोटा छाटली. आणि हे सही सलामत तुमच्या बेलवरती सुटणार. त्याला भीती काय आहे ना, ही बाहेर आल्यावर जे ते पोलिसांमधनं बाहेर येतील ना जेव्हा सुटून, तेव्हा त्यांना कळेल भीती काय असते. नाही अण्णा हजारेंनी पण शंकरनाथ करण्यात आणि देवळा तसंच मंदिरही बंद आहेत अनेक दिवसांनी उघडली गेलीच पाहिजेत मंदिरं. मी आता आजचा दिवस होऊन देत मी माझ्या सगळ्या लोकांच्या बैठका घेऊन या सगळी सगळी मंदिरं उघडलीच पाहिजेत. नाही तर सगळ्या मंदिराच्या बाहेर घंटानाद करू आम्ही. येणाऱ्या काळामध्ये सणवार आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये काय भूमिका? सगळे सण साजरे झाले पाहिजेत. हे बघा, तुम्हाला नियम लावायचा आहे ना, मग सगळ्यांना नियम एक लावा. यांच्यासाठी नियम वेगळा, यांच्यासाठी नियम वेगळा असं नाही करून चालणार तुम्हाला. बरं, ह्यांची बाहेर पडायला जर फाटते याचा आमचा काय दोष? तिसरी लाट येईल असं सातत्याने सांगितलं, पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट, समुद्र आहे का? कुठे काय जाणवतंय का तुम्हाला? आत्ता उगाच काहीतरी इमारती सील करून टाकायच्या आणि काहीतरी, ह्याच्या आधी कधी या देशामध्ये कधी रोगराई आलीच नव्हती, ती पहिल्यांदाच आली. एक्झाम्पल दिले जातात की अमेरिकेत लाट आली आहे, मलेशियात लाट आली. अमेरिकेचा अमेरिका बघेल ना, तुमच्याकडे तरी काही नाहीये ना. निवडणुकीसाठी सगळे सगळे आता सगळ्यांना बंद करून ठेवायचं, आयत्या वेळेला मग ह्यांचे सगळे कार्यक्रम झाले, ह्यांची आखणी झाली की मग निवडणुका जाहीर करायच्या की बाकीचे सगळे तोंडावरती पडतील म्हणून. आणि काही नाही, या सगळ्या ह्याच्यामध्ये मी माझ्या सर्व लोकांना सांगितलंय, मी तर बाहेर पडतोच आहे. आताही शुक्रवारी चाललोच आहे मी परत. भाजप आणि तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं आंदोलनं केली गेली, तर वारंवार असं म्हटलं गेलं की हे सरकार हिंदू विरोधी आहे आणि हे सरकार हिंदूंच्या खानावरती बंदी बंधनं आणतो. मी काय पहिल्यांदा बोलतोय का? याच्या अगोदर पण बोललो होतो मी. ते थर लावू नका, हे लावू नका, मग कशाने फोडायची?
पूर्वीच्या महापौर बंगल्यावरती आणि त्या माननीय बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या त्या महापौर बंगल्यावरती तिथे बिल्डरांच्या गाड्या काही कमी झालेल्या दिसत नाहीत येणाऱ्या. सरकारकडून कामं करून घ्यायला येणाऱ्या गाड्या काही कमी झालेल्या दिसत नाहीत. कुठेच काही गोष्टी कमी झालेल्या नाहीत. फक्त ह्या सणांवरतीच तुम्ही कसे काय येता? त्याच्यामुळे मी माझ्या सर्व माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं होतं की जोरात तुम्ही दहीहंडी साजरी करा, जे होईल ते होईल. राज्य सरकारचा असं यावर त्यांचं म्हणणं असं आहे की केंद्र सरकारने राज्याची संचारबंदी लागू करा, सणाच्या वेळेला खबरदारी घ्या असे सूचना. फक्त महाराष्ट्रात का, मुंबईत का, बाहेरच्या राज्यांचं काय, बाकीच्या राज्यांचं काय? आणि इतर एरवी आता मला त्याचे काय जन आशीर्वाद यात्रा ती झाली, ती चालली. तेव्हा तुमचा लॉकडाऊन नाही, सण आला की लॉकडाऊन. सणांमधन फक्त तो काय रोगराई पसरते, यात्रेमधन नाही, इतर यांच्या मेळाव्यामधन नाही, यांच्या हाणामारांमधन नाही. ह्यांना जेवढं हवंय तेवढंच हे फक्त वापरायचं आणि बाकीच्या बंद करून ठेवून द्यायचं आणि इतर जनतेला घाबरून ठेवायचं. बाहेर पडला तर असं होईल, बाहेर पडला तर असं होईल. त्याच्यामुळे मी माझ्या सर्व लोकांना सांगितले जोरात साजरी करा, काय होईल ते होईल. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. आता केवढे आता अस्वलाच्या अंगावरती केस किती आहेत ना, ते अस्वल कधी मोजत नाही ना. जसं आमच्या अंगावरती केसेस किती आहेत. पण सुडबुद्धीने सुरू आहे सगळं. हे विरोधी पक्षात असते तर काय केलं असत? दाखवायचं आहे कोणाला तुम्हाला? मंदिरही बंद आहेत अनेक. ज्यांना करायचं ते करतील, ज्यांना नाही करायचं नाही करणार. राजकीय आखाडे तयार करून आता अशी टीका देखील मनसेवर करण्यात आली आहे. कोरोना काळामध्ये अशा पद्धतीने राजकीय आखाडे तयार करून महापौरांनी आणि ठाण्यामध्ये काल एक प्रकार घडला. परप्रांतीय फेरीवाल्याने एका मराठी महिला अधिकाऱ्याचे तीन हल्ला करून ते बोटत. आपण पहिला तो मुद्दा फेरीवाल्यांविरुद्ध घेतला होता. पोलीस खात पोलिसांकडनं ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी आमच्याकडनं मार खाईल. यांची जी मस्ती आहे ना, ही मस्ती उतरवली पाहिजे. यांची सगळी बोट ज्या दिवशी छाटली जातील ना आणि ज्याला ह्यांना फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही ना, तेव्हा यांना कळेल हिंमत कशी होती यांची. आणि हे नुसते निषेध करून आणि आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो वगैरे, ह्याने काही हे सुधारणारे लोक नाहीत. तुम्ही बघा, लोकांनी पाहावं, तुम्ही पाहावं ही गोष्ट. आम्ही हे वारंवार सांगत होतो. यांची हिंमत ठेचलीच पाहिजे. इथे महाराष्ट्रातल्या कुठच्याही शासकीय अधिकाऱ्यावरती तुम्ही बोट छाटता? आज पकडलेत, उद्या बेल होईल, परत हे बाहेर दुसऱ्यांची बोट तोडायला. पण हे पूर्ण जरा नॅपकिन दे. पण हे पूर्ण जे आहे फेरीवाल्यांचा विषय जर बघितला तर हप्ते दिले जातात, महानगरपालिका असतो, पोलीस इशारा दिलेला आहे. तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना सुद्धा धोका आहे असं म्हटलंय. मुंबईत अनेक ऑर्फनेजेस असेल की तिकडे अनाथ आश्रमातल्या त्या मुलांना कोरोनाची बाधा झाली. शाळा बंदच आहेत, शाळा बंदच आहेत ना. काय आहे त्याच्यावरती अजूनपर्यंत लस आलेली नाही. मी त्या दिवशी त्या पुनावाल्यांचा पण मी एक इंटरव्ह्यू बघत होतो, त्याच्यामध्ये त्या
लहान मुलांना आता देता येणार नाही आणि त्या देता येणार नाही, त्याच्यामुळे शाळा बंद आहे. बाकीची जी काही काळजी घ्यायची ती मला असं वाटतं त्या लहान मुलांच्या आई वडिलांनी घ्यायची. राज्य मुख्यमंत्री असं नेहमी म्हणतात की आपल्याला सणवार बाजूला ठेवून उत्सव बाजूला ठेवून प्राण वाचवण्यावरती भर दिला पाहिजे. आपण टेस्टेस बोलत नाही. माझ्या मगाशी बोलण्याचा गाभा काय होता? अनिल परब यांना नोटीस बजावण्याचा वेळ ईडीची आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांना आता ईडीकडनं कारवाई केली जाते आणि त्याबद्दल आपली प्रतिक्रिया. त्यांचे प्रश्न तुम्ही त्यांना विचार, त्याच्यात मी काय उत्तर देणार.